हेलो फ्रेंड्स, इन प्रीवियस लेक्चर वी आर डिस्कस ऑन द फर्स्ट लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, दैट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास। आफ्टर दैट वी आर गोइंग टूवर्ड्स द सेकेंड लॉ, दैट इज द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन। लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शनकडे जाताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायच्या आहेत। त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे How to calculate the molecular mass. मॉलिक्युलर मास कसं फाईंड करणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे। तर मॉलिक्युलर मास कसं फाईंड करतात पा, तर एक एक्झाम्पल घेऊ आपण। NaOH हा सबस्टन्स आहे, हा कंपाऊंड आहे। तर Naचं ॲटॉमिक मास असतं 23, ऑक्सिजनचं असतं 16, हायड्रोजनचं असतं 1। हे झाले ॲटॉमिक मासेस ऑफ सोडियम, ऑक्सिजन अँड हायड्रोजन। मॉलिक्युलर मासची डेफिनेशन अशी असते पहा, इट इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम प्रेझेंट इन द कंपाऊंड। इट इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम प्रेझेंट इन द कंपाऊंड, त्याला आपण मॉलिक्युलर मास म्हणतो। मग NaOH-चं मॉलिक्युलर मास फाइंड करताना आपल्याला फॉर्म्युला असा लिहावा लागेल, मॉलिक्युलर मास ऑफ NaOH इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन प्लस ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू सोडियमचं मास किती दिलेलं आहे 23 प्लस ऑक्सिजनचं मास दिलं आहे 16 प्लस हायड्रोजनचं मास दिलं आहे 1। टोटल किती येते बघा 40, किती येते 40, म्हणजेच मॉलिक्युलर मास ऑफ NaOH किती झालं 40, किती झालेलं आहे 40। हे झालं वन एक्झाम्पल आपण कशाचं फाईंड केलं NaOH। सेकंड एक्झाम्पल पाहू आपण H2O। हे सिंपल एक्झाम्पल ह्याच्यासाठी घेतो आहे, आपण अवघड अवघड एक्झाम्पलकडे जाणारच आहे, कारण की ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात त्यावेळेस ह्या गोष्टी, हे बेसिक, खूप बेसिक गोष्ट आहे। मॉलिक्युलर मास फाईंड करता येणं, इम्पिरिकल फॉर्म्युला मास फाईंड करता येणं, याच्यावरून पर्सेंटेज बाय मास फाईंड करता येणं, आणि मग आपण वेगवेगळ्या गोष्टी फाईंड करणार आहे। H2Oमध्ये आता हायड्रोजनची व्हॅल्यू 1 आहे, ऑक्सिजनची व्हॅल्यू ॲटॉमिक मासची 16 आहे, या दोघांचा जर विचार केला तर मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू हायड्रोजन किती आहे 2, H2 म्हणजे किती हायड्रोजन आहे 2 हायड्रोजन, 2 हायड्रोजन प्लस 1 ऑक्सिजन, 2 इंटू हायड्रोजनची व्हॅल्यू येईल 1 प्लस ऑक्सिजनची व्हॅल्यू येईल 16, 2 इंटू 1 येईल 1 प्लस 16, म्हणजे टोटल व्हॅल्यू आली 18। किती आलेले 18, म्हणजे NaOH-चं मॉलिक्युलर मास येतं 40, H2O-चं मॉलिक्युलर मास येतं 18। असे थोडेसे वेगळे एक्झाम्पल की ज्याने लॅवेजेरने जो लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन मांडला किंवा त्याच्यानुसार त्याने ते डिझाईन केला, त्या सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास कसं फाईंड करायचं किंवा वेगवेगळे जे अवघड सबस्टन्स आहेत त्यांचे मॉलिक्युलर मास कसे फाईंड करायचे हे आपण पाहू। आपण सोप्या सोप्या एक्झाम्पलकडून अवघड एक्झाम्पलकडे जाऊ। मॉलिक्युलर मास फाईंड करायला जमलं की आपण नेक्स्ट टॉपिक कोणता पाहणार आहे की पर्सेंटेज बाय मास कसं फाईंड करायचं, आणि त्याच्यावरून तुम्हाला लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन समजला जाईल, नाही तर तो समजला नाही। ठीक आहे, पहा आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ की जे खूप महत्त्वाचं आहे, जे लॅवेजेरने लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शनसाठी वापरलेले, क्युप्रिक कार्बोनेट। याला काय म्हणतात, क्युप्रिक कार्बोनेट। तर कॉपरचं ॲटॉमिक वेट असतं 63.5, कार्बनचं ॲटॉमिक वेट असतं 12, ऑक्सिजनचं ॲटॉमिक वेट असतं 16। हे तुम्हाला गिवन असेल, हे तुम्हाला गिवन असेल, दिलेलं असेल एक्झाममध्ये, हे एक्झाममध्ये दिलेलं असतं। ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला सुरुवातीला कॉपर कार्बोनेटचं मॉलिक्युलर मास फाईंड करायचं। आता तुम्हाला सांगितलं होतं कसं फाईंड करायचं, मॉलिक्युलर मास ऑफ कॉपर कार्बोनेट इज इक्वल टू कॉपर किती आहे 1 प्लस कार्बन किती 1
ऑक्सिजन किती आहे 3, ब्रॅकेटमध्ये लिहा म्हणजे समजेल. कॉपरची व्हॅल्यू आहे 63.5 प्लस कार्बनची आहे 12 प्लस ऑक्सिजनची 3 × 16 म्हणजे किती येईल पहा. 63.5 प्लस 12 प्लस 43 = 48 पाहता व्हॅल्यू. 48 × 12 म्हणजे किती येतं 60. 60 × 63.5 म्हणजे किती येईल 123.5. हे मॉलिक्युलर मास कशात झालं, कॉपर कार्बोनेट. म्हणजे सुरुवातीला आपण जे दोन एक्झाम्पल घेतले होते NaOH आणि H2O हे खूप सोपे एक्झाम्पल आहेत. अशी जे एक्झाम्पल आहेत कॉपर कार्बोनेट असेल. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. आपण 5 एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ, 3 झालेले. म्हणजे मॉलिक्युलर मास कसं फाईंड करायचं हे जर समजलं तर पुढचे जे कन्सेप्ट आहेत मास पर्सेंटेज तुम्हाला समजेल. मास पर्सेंटेज समजलं तर लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन समजेल, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन समजेल, नाही तर ते दोन्ही लॉ समजणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू, 4th. समजा तुम्हाला H2SO4 मोलर मास कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. H2SO4 तर ते कसं येणार आहे पहा. हायड्रोजनची व्हॅल्यू असते 1, सल्फरची 32, ऑक्सिजनची 16. ठीक आहे, आपण सम केली. मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इज इक्वल टू हायड्रोजन किती आहेत 2 प्लस S प्लस 4 ऑक्सिजन, 2 × 1 प्लस 32 प्लस 4 × 16. ठीक आहे, मग आता इथे किती येईल पहा, 2 + 32 + 64. टोटल किती येणार आहे पहा, 98. किती येणार आहे 98. म्हणजे H2SO4 मॉलिक्युलर मास किती येणार आहे 98. हे झालं आपलं 4th एक्झाम्पल. म्हणजे हे वेगवेगळे सबस्टन्स जे तुम्हाला दिसत आहेत ह्यांचे मॉलिक्युलर मास कसे फाईंड करायचे हे आपण इथं समजून घेतलेलं आहे. आता एकदम कॉम्प्लेक्स एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचं मॉलिक्युलर मास कसं फाईंड करायचं ते. ठीक आहे, पहा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ की जे खूप महत्त्वाचं आहे, कॅल्शियम सल्फेट. याला आपण काय म्हणतो, कॅल्शियम सल्फेट. याचं पण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर असतो 40, सल्फरचा 32, ऑक्सिजनचा 16. हे आपलं 5th एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर कसं सॉल्व करणार आहे पहा. मॉलिक्युलर मास ऑफ CaSO4 इज इक्वल टू कॅल्शियम सल्फेटचं 40 Ca प्लस S प्लस 4O. म्हणजे कॅल्शियमचं किती आहे 40 प्लस 32 प्लस 4 × 16. 40 प्लस 32 प्लस 64 किती येते ते बघा, 6 × 1 = 6 येईल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कशा झालं, कॅल्शियम सल्फेट्स. म्हणजे हे 5 एक्झाम्पल आपण जे सोडवून घेतलेले त्याच्यावरून तुम्हाला मॉलिक्युलर मास इझिली फाईंड करता येईल. मॉलिक्युलर मास फाईंड झाल्यानंतर पर्सेंट एखादा ॲटम एखाद्या कंपाऊंडमध्ये किती पर्सेंटमध्ये आहे हे फाईंड करणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्याला लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन एक्सप्लेन करता येईल. मॉलिक्युलर मास सर्वांना समजलेलं असेल. थँक्यू. आता सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे पर्सेंट बाय मास फाईंड करणं. एक एक्झाम्पल आताच आपण पाहिलेलं पहा, H2 या मॉलिक्युलमध्ये ऑक्सिजन या कंपाऊंडमध्ये किती पर्सेंट आहे, हायड्रोजन या कंपाऊंडमध्ये किती पर्सेंटमध्ये प्रेझेंट आहे पर्सेंटेज बाय मासनुसार. ठीक आहे, पर्सेंटेज बाय वेटनुसार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग ते फाईन करण्यासाठी काय फॉर्म्युले आहेत हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे पहा. समजा मला पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन H2O फाईंड करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असा तयार होतो पहा, मास ऑफ हायड्रोजन अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ H2O × 100.
इनटू काय येणार आहे 100. आता फॉर्म्युला कसा येतो पहा, आता तुम्ही मार्क पाहिलेले ठीक आहे, परसेंट कसे काढता, टोटल मार्क असतील समजा 100 मार्क्सचा पेपर असतो, 100 पैकी तुम्हाला 60 पडले, 60% झाला. तसं टोटल मॉलिक्युलर मासपैकी हायड्रोजनचं मास किती इंटू 100 केलं की तुम्हाला ते काय मिळेल, परसेंट मिळेल. काय मिळेल, परसेंट. मग आता हायड्रोजनचं परसेंट आपण फाईन करू. मास ऑफ हायड्रोजन किती आहे पहा, एका हायड्रोजनचं असतं 1, 2 इंटू 1 किती असणार आहे 2 अपॉन 18 इंटू 100, 2 अपॉन 18 इंटू 100 म्हणजेच किती येईल पहा, 200 अपॉन 18, 200 अपॉन 18. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन एवढं येतं पहा, 11.11. किती येतं अप्रॉक्सिमेटली, 11.11. म्हणजे हायड्रोजन हा एच टू ओमध्ये किती पर्सेंट प्रेझेंट आहे, 11.11. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की या कंपाऊंडमध्ये समजा ऑक्सिजन तुम्हाला विचारला तर ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय येणार आहे, परसेंट ऑफ ऑक्सिजन इन एच टू ओ, मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ एच टू ओ इन टू 100. म्हणजे कोणताही कंपाऊंड असेल त्याच्यामधल्या एखाद्या ॲटमचं पर्सेंट त्या कंपाऊंडमध्ये असणारं जर तुम्हाला फाईंड करायचं असेल तर आपल्याला अगोदर फॉर्म्युले जनरेट करावे लागतील. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं पर्सेंट मिळू शकेल. हे पर्सेंट काढणं इतकं महत्त्वाचं आहे, इतकं महत्त्वाचं आहे कारण की लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन अँड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हे त्याच्याशिवाय समजत नाहीत. ठीक आहे, पुढे जाऊ. हे झालं हायड्रोजनचं. आता हायड्रोजनच्या नंतर आपण ऑक्सिजनकडे येऊ. कशाकडे यायचं आपल्याला, ऑक्सिजन. मग इथे लिहितो मी परसेंट ऑफ ऑक्सिजन इन एच टू. फॉर्म्युला काय होईल पहा, फॉर्म्युला होईल मास ऑफ ऑक्सिजन, मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ एच टू इंटू 100 येईल. इंटू काय येणार आहे, 100. आता मास ऑफ ऑक्सिजन असेल 16 अपॉन एच टू ओचं मास किती असतं पहा, 18 इंटू 100 येईल. म्हणजेच किती येईल पहा, 1600 अपॉन 18. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं ॲन्सर येतं 88.88%. म्हणजे फॉर्म्युला परत एकदा समजून घ्या काय आहे तो. परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन एच टू ओ जर फाइंड करायचं असेल तर ऑक्सिजनचं मास हे त्या टोटल मॉलिक्युलर मासपैकी किती आहे हे काढणं म्हणजे इन टू 100 केलं तर परसेंटमध्ये मिळेल. मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ एच टू ओ इन टू 100, 16 अपॉन 18 इन टू 100, 1600 अपॉन 18, याचं ॲन्सर येईल 88.88. आता आपण काढलेलं जे पर्सेंट आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. एच टू ओमध्ये हायड्रोजनचं पर्सेंट आहे 11.11, ऑक्सिजनचं पर्सेंट आहे 88.88. म्हणजे एच टू ओमध्ये, एच टू ओमध्ये हायड्रोजनचं पर्सेंट आहे 11.11, ऑक्सिजनचं पर्सेंट आहे 88.88. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते 99.99, इट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 100. म्हणजे जे पर्सेंटेज आपण काढलेले आहेत वेगवेगळ्या ॲटमचे, हायड्रोजनचं असेल ऑक्सिजनचं असेल, हे आपलं करेक्ट आहे. जेवढे ॲटम असतील त्या सगळ्या ॲटमचं इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज काढून घ्यायचं आणि त्यांची सम करायची. सम जर 100 येत असेल तर आपला ॲन्सर करेक्ट आहे, जर 100 येत नसेल तर आपली कुठली तरी मेथड किंवा कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलेले हे लक्षात येतं. म्हणजे मास, पर्सेंटेज बाय मास हे काढल्यानंतर तुमचं उत्तर करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे पण तुम्हाला लगेच लक्षात येतं. आपण अजून एक्झाम्पल पाहूया. तर पहा, आता सगळ्यात महत्त्वाचं लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शनमध्ये सेकंड लॉ आपण पाहतो आहे, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमधला लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन, लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन, सॉरी प्रोपोर्शन, ठीक आहे, लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन. तर ह्या लॉमध्ये तुम्हाला थोड्याशा गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ह्या लॉचं म्हणणं काय पहा, ठीक आहे, द गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, लॉचं स्टेटमेंट इथे लिहितो आहे पहा, द गिवन कंपाऊंड, द गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम, एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन,
एक्जैक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एन एलिमेंट, एक्जैक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एन एलिमेंट बाय वेट, बाय वेट। याचं म्हणणं असं होतं लॉ ऑफ डेफिनाइट लेवाजोयरचं की द गिवन कंपाउंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एन एलिमेंट बाय वेट। मग हे प्रपोर्शन फाइंड करण्यासाठी आपल्याला ते परसेंटेज गरजेचं आहे, प्रपोर्शन म्हणजेच परसेंटेज। याचं म्हणणं असं होतं की जगामध्ये तुम्ही एखादा कंपाउंड हा सिंथेटिकली प्रिपेअर्ड केलेला असेल किंवा तो नॅचरली ऑकरिंग असेल तरी पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या एलिमेंट्सचं प्रपोर्शन हे सेमच असतं। म्हणजे विचार केला, एक सिंपल एक्झाम्पल आपण पाहू, एच टू ओचं आताच आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे। एच टू ओमध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज आलं होतं 11.11, ऑक्सिजनचं पर्सेंटेज आलं होतं 88.81। हे बाय मास काढलं होतं आपण, बाय वेट काढलं होतं, ठीक आहे। हे सांगण्याचा हेतू आहे की पाणी तुम्ही विहिरीतलं घेतलं काय, नदीतलं घेतलं काय, समुद्रातलं घेतलं काय, पावसाचं घेतलं काय, बोरचं घेतलं काय, पाणी तुम्ही कुठूनही घ्या, कोणताही सोर्स असू द्या, त्याच्यामध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज 11.11 असेल, ऑक्सिजनचं पर्सेंटेज 88.88 असेल, असं ह्या लॉचं म्हणणं आहे। म्हणजे लॉ हे सांगतो की तुम्ही कंपाऊंड हा सिंथेटिकली प्रिपेअर्ड केलेला असू द्या किंवा नॅचरली ऑकरिंग असू द्या, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या एलिमेंट्सचं प्रपोर्शन हे त्याच्या वेटनुसार सेमच असेल। मग ज्यावेळेस लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन डिझाईन केला गेला त्यावेळेस त्यांनी जे एक्झाम्पल घेतलं होतं ते एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे। ते सोडवण्याचं कारण हे आहे की आपलं जे पुस्तक आहे बोर्डचं 11वीचं, त्याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज हे चुकलेलं आहे, ते चुकून एकमेकांना शिफ्ट झालेलं आहे। तर ते पर्सेंटेज नक्की कोणाचं किती आहे हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे आणि पुस्तकातलं ते चुकलेलं पर्सेंटेज तुम्ही क्लिअर करून घ्यायचं आहे। मगाशी जे आपण पर्सेंटेज शिकवलेलं आहे त्या पर्सेंटेजच्या मेथडनुसार तुम्ही त्या कंपाऊंडचं पर्सेंटेज फाइंड करू शकता आणि तिथं जे चुकलेलं पर्सेंटेज आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता। जे हे लॉचं स्टेटमेंट दिल्यानंतर तिथं तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये थोडंसं शिफ्टिंग झालेलं आहे पर्सेंटेजचं, तेवढं फक्त समजून घ्या, ठीक आहे। ते मी सोडवून देणारच आहे। तर एकदा स्टेटमेंट परत एकदा पहा, द गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ अन एलिमेंट बाय वेट। तर आता आपण ते प्रूव करूया की इररिस्पेक्टिव्ह विथ देअर सोर्सेस, तो कुठूनही मिळू द्या, कसाही मिळू द्या, पर्सेंटेज चेंज होत नाही। तर पहा सगळ्यांनी, जे तुमच्या पुस्तकात एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे क्युप्रिक कार्बोनेटचं। कशाचं एक्झाम्पल आहे? क्युप्रिक कार्बोनेट। तर पहिली स्टेप, याचं मॉलिक्युलर मास तुम्हाला फाइंड करावं लागेल। आपण ऑलरेडी याचं मॉलिक्युलर मास फाइंड केलं होतं, तरी पण एकदा हे मॉलिक्युलर मास आपण फाइंड करूया। तर फर्स्ट स्टेप ही असेल की याचं काय फाइंड करावं लागेल तुम्हाला, मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास ऑफ CuCO3 किती असणार आहे पहा, Cu + C + 3O। कॉपरचं वेट दिलेलं असेल गिव्हन 63.5 + 12 + 3 × 16, हे दिलेलं असेल तुम्हाला पेपरमध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवायचं। 63.5 + 12 + 48, टोटल वेट येतो 123.5 ग्रॅम। हे मॉलिक्युलर मास झालं CuCO3चं। कशात झालं? CuCO3। हे तर समजलं। या कंपाऊंडमध्ये कॉपरचं मास आहे 63.5, कार्बनचं मास आहे 12 आणि ऑक्सिजनचं मास आहे 48 इन दिस कंपाऊंड इन CuCO3। कॉपर कंटेंट 63.5 ग्रॅम, कार्बन कंटेंट 12 ग्रॅम, ऑक्सिजन कंटेंट 48 ग्रॅम। देन वी कॅन कॅल्क्युलेट द सेकंड पॉइंट, पर्सेंटेज ऑफ कॉपर इन CuCO3 हे फाइंड करायचं। म्हणजे प्रत्येक कंपाऊंडमध्ये, म्हणजे CuCO3 कॉपर कार्बोनेट तुम्ही सिंथेटिकली प्रिपेअर्ड असू द्या, नॅचरली ऑकरिंग असू द्या, त्याच्यामध्ये असणारं कॉपरचं पर्सेंटेज, कार्बनचं पर्सेंटेज, ऑक्सिजनचं पर्सेंटेज हे सेमच राहणार आहे, ते बदलणार नाही। त्याच्यामुळे ते पर्सेंटेज आपण फाईंड करून घेणार आहे। तुमच्या पुस्तकामध्ये ती चूक झालेली आहे, ती चूक तुम्हाला दुरुस्त करायची। तर समजून घ्या, कॉपरचं किती आहे पहा, आपण फॉर्म्युला लिहितो आहे मास ऑफ कॉपर अपॉन मॉलिक्युलर मास अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ CuCO3, मॉलिक्युलर मास ऑफ CuCO3 × 100 × काय येणार आहे, 100 काय येईल, 63.5 upon 123.5 × 100। याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन काय येतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे। कॅल्क्युलेशन काय येतं आहे,
ते आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा काय येतं आहे ते पहा. याचं कॅल्क्युलेशन येतं आहे 51.41. जर अजून तुमचं लॉग टेबल व्हायचं आहे त्या लॉग टेबल झाल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगण्यात येतील. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगण्यात येईल कसं असतं कसं नाही ते. सध्या मोबाईलवरती केलं तरी चालेल. किती येतं कॅल्क्युलेशन याचं 51.41%. ठीक आहे, हे कशात झालं कॉपरचं, हे कशात झालं कॉपरचं. नेक्स्ट आपण जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड पॉईंट आपण घेणार परसेंटेज ऑफ कार्बन इन CuCO3 काय येतं आहे ते पाहायचं आहे. इथं पण तसंच येईल मास ऑफ कार्बन, मास ऑफ कार्बन अपॉन मॉलिक्युलर मास, अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ CuCO3 इंटू काय असेल 100 इंटू 100. ठीक आहे, तर पुढे पहा मास ऑफ कार्बन दिले 12 अपॉन 123.5 इंटू 100. किती येतं ते पहा 12 अपॉन 123.5 इंटू 100 पहा. परसेंटेज ऑफ कार्बन इन CuCO3ची व्हॅल्यू येते 9.71%. किती येते 9.71%. तुमच्या पुस्तकात चुकून ही ऑक्सिजनची व्हॅल्यू दाखवलेली आहे. कशाची व्हॅल्यू दाखवलेली आहे? ऑक्सिजनची. ते फक्त कॉलम चेंज करा, क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट पॉईंट आपला येईल परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन CuCO3 इज इक्वल टू काय येईल मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास ऑफ CuCO3 इंटू 100. मास किती आहे 48 इंटू 100 अपॉन 123.5. तर याचं परसेंटेज येतं 38.86%. तर या तिघांचं परसेंटेज आपण फाईन केलेलं. पुस्तकामध्ये काय चूक झाली ते समजून घ्या. चुकून पुस्तकामध्ये कार्बनच्या जागी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या जागी कार्बनचं परसेंटेज दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल मी पूर्ण सोडवून दाखवलेलं आहे नक्की कोणाचं परसेंटेज किती आहे ते. ठीक आहे, मग आपलं उत्तर आलेलं बरोबर आहे परसेंटेज किंवा चुकलं आहे हे आपल्याला फाईन करायचं असेल तर इथं मी लिहितो आहे पहा CuCO3 कॉपरचं परसेंटेज आलं होतं आपलं 51.41, कार्बनचं आलेलं आहे 9.71 आणि ऑक्सिजनचं आलेलं आहे 38.86. या सगळ्यांची जर आपण सम केली तर किती येते बघा 99.98 मीन्स ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 100. 100च्या जवळ येते म्हणजे आपण जे एक्झाम्पल सोडवले ते एकदम काय आहे करेक्ट. म्हणजे लॉ ऑफ डेफिनाईट प्रोपोर्शन जे सांगतो की कॉपर कार्बोनेट त्याने दोन प्रकारे तयार केलं, नॅचरली ऑकरिंग पण घेतलं आणि सिंथेटिकली प्रिपेअर्ड पण घेतलं, त्याला दोन्हीमध्ये पण हेच प्रोपोर्शन मिळाले. कॉपरचं 51.41, कार्बनचं 9.71, ऑक्सिजनचं 38.86. आणि याच्यावरून त्याने ते स्टेटमेंट सांगितलं की द गिव्हन कंपाऊंड कंटेन सॉरी द गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन द एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ अन एलिमेंट बाय वेट इररिस्पेक्टिव्ह विथ देअर सोर्सेस. तर कुठून आलं कसं आलं हे महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे ॲटम्सचं परसेंटेज हे कसंही येऊ द्या ते सेमच असतं. हे कोणी सांगितलं? लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन. थँक्यू.